पर्यावरण सुरक्षा आणि गोरक्षा हा उद्देश ठेवून विश्व हिंदू परिषदेच्या पुढाकाराने अंत्यविधीसाठी गौरीद्वारे देहदहन करण्याचा प्रयोग राबविण्यात येणार आहे. विश्व हिंदू परिषदेचे प्रांत अध्यक्ष राजेश्वर निवल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. हिंदू धर्मात जन्मापासून मृत्यूपर्यंत 16 संस्कार सांगण्यात आले आहेत. यामध्ये शेवटचा 16वा संस्कार म्हणजे मृत्यूनंतर मानव शरीरावर अंत्यसंस्कार. या अंत्यसंस्कारासाठी शवाचे दहन केले जाते. करिता मोठ्या प्रमाणात लाकडाची आवश्यकता असते. अनेक ठिकाणी अंत्यसंस्कारासाठी लाकडं देखील उपलब्ध नसतात. शिवाय त्यामुळे पर्यावरणालाही हानी पोहोचते. म्हणून विश्व हिंदू परिषदेने अंत्यसंस्कारासाठी गायीच्या शेणापासून तयार गौरी मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. गुढीपाडव्यापर्यंत यवतमाळच्या पांढरकवडा मार्गावरील हिंदू मोक्षधामात गौरीवर अंत्यसंस्काराचा प्रयोग प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येणार आहे. गायीच्या शेणापासून तयार गौरीचा वापर करून चिता रचण्याचे मार्गदर्शन देखील विहिप कार्यकर्ते करणार आहेत. लाकडाला पर्याय म्हणून चिता रचण्यासाठी गौरीचा वापर होऊ शकतो. गौरी जळाल्याने पर्यावरणाला देखील कुठलीही हानी पोहोचत नाही. वृक्षतोडीला देखील आळा बसेल आणि शेणापासून गौरी तयार होत असल्याने गोरक्षा देखील होईल. शिवाय गोपालकांना रोजगार देखील मिळेल. अशा पर्यावरण सुरक्षा आणि गोरक्षा या व्यापक उद्देशाने विश्व हिंदू परिषदेने हे कार्य हाती घेतले असून सांत्वना समितीचे गठन करण्यात आले आहे. याकरिता समितीचे संयोजक दिनकर पुज्जलवार मोबाईल क्रमांक 9822728668, सचिन तुरकर मोबाईल क्रमांक 9372943707, गोविंद मोर मोबाईल क्रमांक 9850330409 व लालाबाई शहा मोबाईल क्रमांक 8668556285 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन विश्व हिंदू परिषदेने केले आहे. पत्रकार परिषदेला विहपचे विभाग मंत्री राम लोखंडे, राम बजाज, संतोष हरणखेडे, गौरव सूचक दीपक केने, मनीष बिसेन, अभिजित डोंगरे, कुमार झाडे आदी उपस्थित होते. आपल्या जुन्या संस्काराप्रमाणे आतापर्यंत आपण लाकडांचा वापर करत होतो म्हणण्यापेक्षा करतो, पण न कळत आपण जर या गोष्टीवर गंभीरतेने जर बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये झाडांची न कळत कत्तल होते किंवा त्याप्रमाणे लाकडांचा वापर हा मोठ्या प्रमाणामध्ये वाढतो. कारण या सर्व गोष्टीमध्ये लाकडे ही वापरली जातात आणि व्यवसायदार व्यवसाय करतात आणि कुठूनतरी लाकडं आणावी लागतात आणि त्यासाठी झाडांची कत्तल मोठी होते. गेल्या अनेक वर्षापासून आपण सर्वजण पर्यावरणाचे होणारे दुष्परिणाम आपण सहन करतो आहे, चिंता व्यक्त करतो आहे. सगळेजण समाजातला आणि विशेषतः आपल्यासारखे समाजाला आवाहन करण्यात आलं की गौरीवर, गायीच्या गौरीवर अंतिम संस्कार व्हावा आणि समाजामध्ये हा संदेश जावा की आज पर्यावरण दूषित होतं आहे, झाडं कमी झाले आणि झाडाची मोठ्या प्रमाणात कत्तल होते आहे, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. याकरिता विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून सांत्वना मित्र परिवार यवतमाळ शहराच्या प्रत्येक वार्डामध्ये तयार करण्यात येत आहेत. ज्या परिवारामध्ये अंतिम मृत्यू झालेला आहे तर त्या परिवाराला सांत्वना मिळावी असा सांत्वना मित्र परिवार त्या परिवारासोबत जाईल, त्यांचं मनोधैर्य वाढवेल आणि त्यांना ॲट द 11th hour जी तात्काळ मदत ज्या प्रमाणे पाहिजे आहे ती मदत सांत्वना मित्र परिवार करेल.